धारणी शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गाला आंतरराज्यीय महामार्गाचा दर्जा प्राप्त आहे. धारणी शहराला लागून ढाकणा फाट्यानजीक याच आंतरराज्यीय महामार्ग क्रमांक 6 वर एका ब्रिटिशकालीन रपट्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आल्यामुळे रस्त्यावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात जमाव होत आहे. पाण्याच्या झालेल्या जमावामुळे कोणत्याही क्षणी मोठे अपघात घडून जीवितहानी नाकारता येत नाही. याकरिता शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी रपट्यावर केलेल्या अतिक्रमणाला काढून ब्रिटिशकालीन नाला मोकळा करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना केली आहे. प्राप्त माहितीनुसार धारणी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धारणी तहसीलदारांना निवेदन सादर केलं. ढाकणा फाट्यानजीक शेत सर्वे क्रमांक 174 अ, 174 क आणि 175-92 या शेतमालकाने महामार्ग क्रमांक 6 ला लागून असणाऱ्या ब्रिटिशकालीन नाल्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. या अनधिकृत अतिक्रमणामुळे ब्रिटिशकालीन नाल्यावरील रपटा बंद पडलेला असून त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. पाण्याचा जमाव मोठ्या स्तरावर झाल्यामुळे महामार्गावर रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी या ठिकाणी मोठा अपघात घडून मोठी जीवितहानी नाकारता येत नाही. याकरिता केलेल्या अनधिकृत अतिक्रमणाला मोकळे करून ती जागा अधिग्रहण करून ब्रिटिशकालीन नाला मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षी सुद्धा काही शेतमालकांनी रपटा बंद केला होता. परिणामी ढाकणा फाटेवरील चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं होतं. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र माळवे यांना केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राजेंद्र माळवे यांनी धारणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या सहाय्याने ब्रिटिशकालीन नाला मोकळा करून रहदारी सुरळीत केली होती. पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला रपटा मोकळा करून रहदारी सुरळीत करण्याची गरज असून याकरिता नाल्यावरील अनधिकृत अतिक्रमण सुद्धा काढणे तेवढेच गरजेचे आहे. याबाबतचे निवेदन धारणी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी तहसीलदार प्रदीप शेवाळे, उपअभियंता राजेंद्र माळवे आणि धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना दिले आहे. संबंधित प्रशासन नाल्यावरील अतिक्रमण कधी काढणार आणि रहदारीचा प्रश्न कधी सुटणार याकडे बहुतांश नागरिकांचे लक्ष लागले आहे. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.